केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी नगर दौऱ्यात शनिशिंगणापूरला भेट देऊन शनिदर्शन घेतलं. त्यांच्या समवेत पालकमंत्री राम शिंदे, सहकार मंत्री सुभाष देशमुख आदी उपस्थित होते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी नगर दौऱ्यात शनिशिंगणापूरला भेट देऊन शनिदर्शन घेतलं. त्यांच्या समवेत राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री राम शिंदे, भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, आमदार शिवाजी कडिले, आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगरसेवक सुरेंद्र गांधी, अर्बन बँकेचे उपाध्यक्ष नवनीत सुरपुरिया आदी उपस्थित होते. देवस्थानच्या वतीनं यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी गडकरींचं स्वागत केलं. गडकरी हे शनिदर्शनासाठी येणार समजल्यानंतर गडाख हे सकाळपासूनच स्वागतासाठी उपस्थित होते. गडकरी यांनी शनिदेवाला तेल अभिषेक आणि विधिवत पूजा केली. शनिदर्शनानंतर गडकरी शिर्डीकडे रवाना झाले. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या दौऱ्यावरून आमदार मुरकुटे आणि गडाख यांच्यातील राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. आमदार मुरकुटे यांच्या जोरदार विरोधामुळे गडकरींनी सोनईत यशवंतराव गडाख यांच्याकडील पाहुणचाराही टाळल्याची चर्चा आहे. मात्र प्रशांत गडाख यांनी शनिशिंगणापूरला गडकरींचं स्वागत करून त्यांना यशवंतरावांच्या पुस्तकाची भेट दिली. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.